हां एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाय झाली तर आपण अर्थ कोणता केला दंडोतला दंडोत म्हणणे. पण आता समजा तुम्ही म्हणजे कर्मराठीतले आहेत, तुम्ही एखाद्या साधूचा दंडोत तो देवरक्ष म्हणतो ना, तो म्हणू शकतो देवरक्ष. मग त्याने काय दिला तुम्हाला आशीर्वाद नक्की का. आता आशीर्वाद म्हणजे काय, देव तुमचं कशापासून स्वरापासून मग सगळं सगळं म्हणजे नेमकं कोणतं आपल्याला कथा अर्थ घ्यायचा इथं कोणता घ्यायचा आता म्हणजे मग आता तुम्ही सांगा देव तुमचं एवढं रक्षण करू म्हणजे देवा म्हणजे त्यांच्या तेवढी पावर आली का पाहिला मुद्दा म्हणणार हि तर पाहिलं पाहिजे ना. मग तो तो जर म्हणतो देव रक्ष तो भाऊ तू दीक्षा घेतो घरी का राहतो राजा प्रश्न आहे ना. मग त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य पाहिजे ना, पाहिजे का नसो प्रत्येक जण नाही म्हणत देवरक्षु. बघा तुम्ही जे आपले हे दंडोतलं दंडोतच म्हणतात पण क्वचित तुम्हाला देवरक्षु एखादा म्हणणारा भेटेल पण त्याचा अर्थ त्याचा वेगळा अर्थ नाही घ्यायचा. तू म्हणला तो राईट आहे, तो देवरक्षु म्हणला तो राईट आहे, त्याने दिला तुम्हाला आशीर्वाद आहे. किंवा तुम्हाला कशापासून रक्षण करू तसा नाही अर्थ दे असा आपला अर्थ काय झाला काय झाला नाही नाही हे सरळ अर्थ झाला ना. आता मी देवाचं झालो मग माझं काहीच नाही करणार होणार मग असं असं आम्हाला आजार आलीच कशाला असते आम्हाला म्हणजे दीक्षित मंडळांना आजार आलेच कशाला असते असं काय नाही. मग लोक म्हणतात मला म्हणजे स्वामीचं सूत्र जे काय येथे महारोग तुम्हाला हा म्हणजे अनुसरले मग मग आजार तर झालेले दिसतात मग याचा अर्थ काय झाले तर दिसतात का नाही सूत्र बी आहे. अरे असं असं वाईट नाही रॉंग साईड नाही चालायचं ही सरळ साईड लागते आहे का अंदाज अर्थ चालता नाही इधर इथं सिद्धांती अर्थ जे मान्य आपल्या पूर्वजांना. मग अनुसरल्याशी महारोग न बदती महा म्हणजे मोठे हा रोग बदती नाही म्हणजे बाधित आहे पण पूर्वजोडीचे असतील ते पूर्वजोडीचे असतील ते कुठं येणारच हा इथून पुढचे नाही येणार गॅरंटी इथून पुढची ना याला शिकाडल्यापासून तुमचा क्ल्यू लागू होईल ना इथून पुढे होणार नाही ना. मागचं मागचं जोडलेलं असं ना तुम्ही इकडे पळत आले नाही हे काय राष्ट्रपती का दयेचा अर्ज आहे का नाही माग ते जोडलेलं आहे का नाही. आता याच्यात तुम्हाला एक अजून पुरावा देतो एक ओवी म्हणती अज्ञान पुरुष म्हणती म्हणती ज्ञानी मी तर पुढे गेला सांगतो बरं का ते माझे तेवढं लक्ष देईन म्हणती प्रमाण पुरुष म्हणजे जे आपले पक्षकार येतात हे म्हणती प्रमाण पुरुष साधनी पाहिजे सुख म्हणजे साधनी म्हणजे ह्या साधनात कोणत्या ईश्वराच्या साधना म्हणजे आचरण करण्यास सुख पाहिजे म्हणती प्रमाण पुरुष साधनी पाहिजे सुख तरी हे संसारीचे दुःख नाशेल कवने परी संसारीचे म्हणजे अनेक जन्मामध्ये जोडलेलं जे तुम्ही दुःख आहे ते कुठं नाश व्हायचं मग सांगायचं ठिकाण असं डायरेक्ट सवाल आहे. पाठीमागं जोडलेलं कसं नाश व्हायचं तुम्ही सांगा कुठं नाश व्हायचं ठिकाण सांगा आहे की नाही. म्हणती प्रमाण पुरुष पाहिजे साधनी पाहिजे सुख तरी संसारीचे दुःख नाशेल कवने परी तुम्ही म्हणता साधून आजार याचं काय कारण आहे. अरे पण त्यांनी जोडलेलं पाठीमागं असेल तर फेडणार कुठं जागा आहे का. पण ती इथं फेडायची सुरुवात होते पाठीमागचं आणि मग इथून चागडं जोडण्याची सुरुवात होते त्याला म्हणतात आपल्या भाषेत गोमट आणि ओकटं. गोमटे याचा अर्थ काय दैवराठीची कोणतीही केलेली पुण्यरूप क्रिया त्याला गोमटे आणि ओकटे म्हणजे काय दैवराठीची केलेली कोणतीही क्रिया राईट आहे. आता टपटाप आलं पाहिजे ते ऐकून सांगितलं पोतीचं रिप्लाय आला ते म्हणजे याचा अर्थ आपले ते व्हिडिओ त्यांनी नीट ऐकलेत हां असं फास्ट निघाल पण ऐका नाही गोमटे आणि ओकटं कळलं. आता याचा अर्थ असा हा आशीर्वाद आहे पण या आशीर्वादाचा अर्थ नाही समजून घ्या हा आशीर्वाद आहे मग काय आपला काय मानव पंथाचा आशीर्वाद आहे का सगळ्यांचा पण ते सगळ्यांना त्याचा अर्थ माहीत आहे. हे संस्कृतमधला एक श्लोक आहे संस्कृतमधला नीट आहे का संस्कृतमधला काय श्लोक आहे कोणता श्लोक आहे देतानी शत आयुष्याने व्याधी रोग विवर्जितून रक्षिते सर्व पापाने क्षाळीते संसार होता हा काय झाला डायरेक्ट श्लोक. आता याचं काय केलं माहिती एवढं मोठं म्हणण्यापेक्षा देव रक्षू देतानी शत आयुष्याने याचा अर्थ देतानीचा दे घेतला कळलं का आता कळलं ना ते शॉर्ट फॉर्म कळलं असेल तुम्हाला आता बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स ते कळलं असेल एल एल बी एल एल बी लेजिस्ट्रेट लॉ ऑफ बॅचलर असे शॉर्ट फॉर्म आहे एल एल बी तसा हा आहे अर्थ कसा देवरक्षु काय देतानी शत आयुष्याने आता दे घातला त्याला देतानी देतानी म्हणजे देतानी शत देव तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य आपण काय होतो तुझा लोक माता राहो म्हणजे कलियुगीचं आयुष्य किती 100 देताने शत आयुष्याने
आहे का नाही? आपण म्हणतो ते 1 जानेवारीला तुला काय काय समृद्धीचं जावं वर्ष, काय आरोग्य फार बारिटी आहे ते, आणि दुसरं ज्याला लगेच म्हणतो काय सेम टू यू, म्हणजे याला मा असं जे काय आहे. हां पण हे तसं बघा नीट समजून घ्या, जो देवरक्ष म्हणतो त्याला अर्थ माहिती का नाही माहिती. हा चर्चेचा विषय नाही पण एक असं काय मी गेले मोठा अभ्यास आहे असं काय नाही, पण मला थोडं येतं त्याच्यात घास भर देऊ येत नाही तुम्हाला कसं नाही याचे प्रयोग करून बघा, जशी ठोयबार आम्ही केली तेवढी करा. देताने शतायुष्याने देताने तर दे घेतला ईश्वर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, पण कसं व्याधी रोग विवर्जितम, व्याधी म्हणजे पूर्व जोडलेले नाही का दमा वगैरे, रोग म्हणजे आता उत्पन्न झालेले अचानक नाही का, रागी होत विवर्जितम याच्या म्हणजे आरोग्यदायी जाऊ, तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य देऊ आणि आरोग्यदायी तुम्हाला हे पहिल्या ओळीचा अर्थ झाला. देताने शतायुष्याने व्याधीतला व घेतला म्हणजे काय झाला देव झाला का झालं का, रक्षिते सर्व पापानी, ईश्वर तुमचे सर्व अनिष्ट क्रियेपासून रक्षण करो पापानी, पाप म्हणजे अनिष्ट क्रिया, रक्षितेतला र घेतला. आणि एवढंच नाही तर शाळेते संसार होत, शाळेते म्हणजे तुम्हाला पुन्हा येणे जाणे नको म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळवू, त्यात लक्ष घ्या देव रक्ष, कळला का नाही अर्थ. विवर्जितम रक्षिते सर्व पापानी शाळेते संसार होत, बस ना आता एवढं झालं चला झाला. चला दंडवत प्रणाम. ढोऱ्या डोंगर प्रस्थान. बोर व्हायचं, बोर होऊ न देणे एवढं माझं काम आहे, माझं काम काय बोर होऊ न देणे, आणि तुम्हाला असं काहीतरी पदरात पाडलं सारखं वाट, तुमचा दिवस फुकट जाऊ नये. चला बाबा तुम्ही आता माझ्या पुढे माझ्या